अकोला शहरात प्रमाणाच्या बाहेर ऑटो चालतात. प्रवासी मिळविण्यासाठी दिवसरात्र ऑटो चालतात. रात्रीच्या वेळी चालणाऱ्या ऑटो चालकांना नेत्रदोष किंवा रातांधळेपणा हा दोष असला तर अपघात होण्याची दाट शक्यता असते. यावर नियंत्रण राहावे याकरिता रस्ता सुरक्षा सप्ताह पाहता अकोला वाहतूक विभागाने ऑटो चालकांचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. ऑटो चालक परिस्थितीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी वेळीच नेत्र तपासणी केल्याने काही दृष्टीदोष असतील तर ते एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच लक्षात यावे व पर्यायाने योग्य उपचार होऊन सदर दृष्टीदोष दूर होऊन दृष्टीदोषामुळे होणारे अपघात टाळता यावे म्हणून ऑटो चालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून स्थानिक जुना कॉटन मार्केट येथील नेत्र कमलांजली हॉस्पिटल येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक व नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉक्टर चंद्रकांत पाणपालिया यांचे पुढाकार्य आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे पहिल्याच दिवशी 45 ऑटो चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. ऑटो चालकांसाठी हे शिबिर 15 फेब्रुवारीपर्यंत 11 ते 5 या वेळेत सुरूच राहणार असून जास्तीत जास्त ऑटो चालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी ऑटो चालकांना केले आहे. सदर नेत्र चिकित्सा शिबिर पोलीस अधीक्षक जी श्रीधर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटल यांचे सहकार्याने आयोजित केले आहे.